झाली झोप. झोप. तुमची गैरसोय झाली असणार, कारण इथे काहीच नव्हतं. मंद दरवळणारी धूपदाणी नव्हती, वाळ्याच्या उलाचिंब पडद्यावरून येणारी वाऱ्याची थंडगार झुळूक नव्हती, उदबत्तीचं झाड नव्हतं, कस्तुरीचा गंध नव्हता, रेशमी दुलई अभ्रांची रजई पराची गादी काही काही नव्हतं. हो म्हणजे मंद तेवणारे दिवे नव्हते, हाक मारताच धावून येणारी दासी नव्हती, जागते पहारे नव्हते, कुण्णी कुण्णी नव्हतं. म्हणून वाटत तुमची गैरसोय झाली असणार युवराज. पण साहजिक आहे ते येसू, कारण इथल्या वातावरणात भरून राहिलंय ते स्वराज्य उदयाला येण्यापूर्वी पासूनच रयतेच कण. त्यांचे सताड उघडे डोळे याच त्यांच्या चंद्रज्योत, त्यांच्या घामाचा येणारा दर्प हेच त्यांच्यासाठी उदबत्तीचं झाड आणि तोच त्यांच्यासाठी कस्तुरीचा दरवळ. हे मात्र खरंय. उद्याची चिंता ही त्यांची उशी आणि भुईपासून आढ्यापर्यंत व्यापून राहिलेली काळजी हे त्यांचं पांघरू. उशाशाला लोंबकळणाऱ्या त्यांच्या स्वप्नांखेरीज दुसरं काहीच नाही इथं. म्हणून वाटत तुमची गैरसोय झाली असणार युवराज. कालच्या रात्री काहीच नव्हतं, कोणतीच सुविधा नव्हती, पण तुम्ही होता आणि तुमच्या बाहूंची उशी होती, म्हणूनच आम्हाला गाढ झोप लागली. उलट आम्ही खूप खुश आहोत. खरच खरच युवराज, आम्हाला महालाच्या चार भिंतीं पलीकडचं जग पाहायचं होत, ते आम्ही आज अनुभवलं. आणि गैरसोयीचंच म्हणाल तर गेली 500 वर्ष गैरसोयच होती, ती सगळ्यांनीच सोचली. मग एक दिवस आम्ही सोचली तर त्यात एवढं कौतुक काय. येसू, खर तर कुलमुक्त्यार आहोत आम्ही. रयतेच्या दुःखांची ओळख आम्हाला यापूर्वीच व्हायला हवी होती. जर रयत आम्ही एवढ्या जवळून पाहिली, अनुभवली, तरच आमच्या जवळचा शिक्काही निर्धास्तपणे उमटू शकेल. पण त्यासाठी तुम्हाला रयतेत मिसळावं लागेल, ते सुद्धा रयत होऊन. पण कसं मिसळावं, आमची तर खूप इच्छा आहे. तुमची इच्छा पूर्ण होईल, पण कशी बघत राहा. जरा पिठलं वाढत. पुतळाराणी साहेब, काही म्हणालात? अग बे ताटात काय आज लक्ष नाही आहे तुमचं. माफी असावी महाराज. शंभुराज येतील, नका काळजी करू, दोघही सुखरूप असतील. पहा ना, शंभुराजे आणि सूनबाई काल प्रतापगडावर दर्शनासाठी गेले. दिवस मावळायच्या आत परत येतो असं म्हणाल्या सूनबाई, पण रात्र झाली तरी त्यांचं येणं नाही झालं. येतील केव्हा? दिवसही वर आला, सदरेची सावलीही आखूड झाली, आमचा जीव टांगणीला लागतो. हो राणी साहेब, गडावरच मुक्काम केला असेल. पण गडावरून तसा निरोप नाही आला. म्हणजे ते गडावर नाहीत तर मग कुठे गेले असतील? तोच तर घोर लागलाय आम्हाला. कुणा रयतेच्या घरी तर थांबले नसतील, कदाचित थांबलेही असतील. पण आम्ही म्हणतो एकटे असाल तर राहा कुठे, पण सोबत सूनबाई आहेत, त्या कशा राहतील?
आणि त्यांचं असं राहणं चांगलं आहे का? तुमचा मुद्दा रास्त आहे, पण तुम्ही नका काळजी करू. ते आपल्या रयतेच्या काळजाचा तुकडा आहे. रयत त्यांना आणि सुनबाईंना फुलासारखं जपते. तरीही आम्ही चौकशी करूच, सदरेवरच आहोत. पण तुम्ही निर्धास्त राहा. ओर आणि सोनबाई घरी आले नाहीत आणि आम्ही निर्धास्त राहावं. एकतर ते लगेच दृष्टावतात आणि दुसरं, जिथे जातील तिथे संकट त्यांचा पीछा करत त्यांच्यापर्यंत पोहोचतच. में आया है, जाएगा कहां? अब नहीं बचेगा. दरबारनी जी, आता या वेशात कोणी ओळखणार नाही. या वेशात गडावर गेलो तर सदरेच्या पलीकडे कोणी प्रवेश सुद्धा देणार नाही. पण आता रयतेत मिसळता येईल. हो, आता कोणी थांबवणार नाही. ना मुजरा, ना पाया पडणं, ना कोणी तक्रार करेल, ना कोणी कौतुकानं बघत राहील. एक सांगू, लई साजर दिसत आहे. आम्ही पण आमच्या मनातलं सांगू. लई रांगड दिसत आहे सा धनी. धनी भाई, धनी थांबा, दृष्ट लागल बघणाऱ्याची. तिटला उद्या तुम्हाला आमची दृष्ट लागू नये म्हणून. चला. युवराज, युवराज काय केलं ते? युवराजनीची तक्रार होती. लोकांमध्ये मिसळता येत नाही, तुमच्या बरोबर जोडीनं फिरता येत नाही, म्हणून हा उपाय केला. पर युवराज दिसताय मात्र शेतकरी एकदम उभे होऊ. पण गड्या, आम्हाला शंका आहे, कारण शेतकरी होणं कठीण का आणि शेतकऱ्याचं सोंग घेणं त्याहून कठीण. कारण त्यासाठी मातीवर आपली अपार श्रद्धा असावी लागते. आणि जरी आपली श्रद्धा असली तरी मातीने आपल्या घामाला मान्यता द्यावी लागते. युवराज, तुम्ही दोघं पिशी ओपन दिसत्या. चला, म्हणजे आता फिरायला मोकळी. चल कारभार. तुमच्या पाठनं आलोच जी. युवराजीने शेतकरी बोली जाहीर बराबर धरला की तशा हुशार आहेत. नानी, हे दागिने ठेव तुझ्याकडे. माझ्याकडे जोखीम कशाला? आता तूच सांग, आम्ही कुठली जोखीम पत्करू? आमच्या दागिन्यांची जोखीम तू पत्करते की बायकोच्या रागाची जोखीम आम्ही पत्करू? युवराज, बायकोचा राग लई वंगाळ, ही जोखीम नका घेऊ. द्या माझ्याकडं, जाताना सांच्याला परत घेऊन जा. येतो युवराज.
आशीर्वाद अजिबात पाया नका पडू अहो माझी पुण्याही कमी होईल ना युवराज तुम्ही आमचं मायबाप मी आज तुमच्या नानी युवराज नाही लेकरूच आमचा लेकरा परत कवा येशील र परत आम्ही या घरात पाऊल ठेवणार नाही म्हणजे काय चुकलं माझं गरीबाच खाणं येणार परत आम्ही येऊ ते नव्या घरात म्हणजे नवं घर नवं घर रायपा रायगडावर आला की आमच्या खासगीतून रक्कम घे आणि चांगलं टुमदार घर बांध चौक जोत येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना उठायची बसायची जागा आणि नानीसाठी बैठक तिनं एका जागी बसून सुनाबाळांना हुकूम सोडायचं तुम्ही बोललात भरून पावलं आता येऊ ते वास्तुशांती नव्या घराची येत चल कारभारणी मुसाफिर बहुत प्यास लगी है थोड़ा पानी मिलेगा थांबवाइट्स गिवा शुक्रिया मेहमान थे कहा गए है तुला कश पण नसते चौकशा निघत ना ज्योत्याजी जी युवराज पुढची वाट निर्धोक आहे का पाहून घ्या जी एवढा उन्हा ताना तर कुठं निघालात उशीर होईल आम्हाला अहो वरण आग कोसळती तू तर ठीक आहे मर्दा अरे पण त्या असतो तिथं काही इच्छा वाईट जरा सावलीले येऊन बसा ऊन उतरल्यावर जावा की दादा अहो म्या भैरू आबा हाय या या इकडे या अहो जेवणाची वेळ झाली आहे जरा दोन घास खाऊन जावा नाही नगा बाप उशीर होईल आम्हाला अहो नाही काय उशीर वाणार नाही मी बैलगाडी बांधून देतो तुम्हाला जाताना बैलगाडी घेऊन जावा आणि येताना सोडून जावा या या बसा हे बघा आमच्या कारभरणीनं वांग्याचं भरीत शंगा देण्याचं फूट हा उडदाचं फूट पण हाय आणि सगळं बाजरीची भाकर अहो अशा अन्नाला नाही म्हणू नाही या या बसा बर बस कार बस बस पुरे बस या दूध पण हाय दूध द्या तू घ्या पाहिजे ते घ्या आमच्या युवराजान वाणीच आहे जणू तुमचं त्याच्या वाणी म्हणजे अहो त्यांना पण साय नाही आवडत हे त्यांच्याकडूनच शिकल्या असू दे असू दे राबा काय म्हणती शीत समाधानी आहेस ना एकदम समाधानी कसली दादात नाही बघा अहो आमचा राजा अर्ध्या राज्याला आमच्या पाठीशी उभा राहत आणि आता काही पिकलं तर घेत नाही पिकलं तो तोच आम्हाला देतो बर अंमलदारांचा काय तरास बिरा नाही काही तसा तरास सोन्यासारखी माणसं आहे समज आमचा राजा देव माणूस त्यामुळे समज चांगलाय बघा
आता अंमलदाराच म्हणार तो तू शेत सारा मागतोया, पण तसा काही तरास नाही त्यांचा. बर, आमच्या राजाचा हुकूमच हाय, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला पण हात लावायचा नाही म्हणून. अस जणू काही तुम्हाला माहितीच नाही वय, तुम्ही काही बरानपुरावरून आलेत वय. अव आमचं हे स्वराज्य आहे बाबा. कस काय जमत तुमच्या राजाला? म्हणतात ऐशी कळवळ्याची जाती लाभावी ना करी फिरती, असा आहे आमचा राज. चौदार हाय भाकरी. पुरे माझ्या राजाचं सत्व हाय आणि आमचा घाम, म्हणून हा घास गोड लागतोय बाकी. आबा येऊ आता, बैलगाडी जुपून देतो ना. आव न ग, आमची माणसं गेली मोर. आता तुम्ही इथवर आलात, तिथं हाकेच्या अंतरावर एक जागृत देवस्थान, देवाचं दर्शन घ्या. पण त्यास काय मागू नका, न मागता समजा काही देतो तो. राम 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 राम. ते बघ मंदिरात कोण चाललंय. आता तुम्ही यालाच म्हणून समज येऊ दे बाहेर. पहिल्यांदाच आम्ही खूप खुश आहोत. निसर्ग नेहमीच आनंद देतो. निसर्ग आणि त्यात तुमची सोबत, पण सोबत काही युवराजांची नाही, आमच्या पतिराजांची, आमच्या जीवाच्या धन्याची. येसू ना काल आज कोणती आदब, ना कोणता दागिना, ना युवराजांची महावस्त्र, ना कोणता मान अकरा. खूप मज्जा आली आम्हाला. ना तुम्ही आबासाहेबांचे होतात, ना मातोश्रींचे, ना स्वराज्याचे, ना रयतेचे, ना कुणा कुणाचे. फक्त आमचे होता, पूर्णपणे आमचे. युवराज हे क्षण आम्ही आयुष्यभरासाठी जपून ठेवू. खबरदार, हमें रोको मत. आप काय करत होता? मेरी मर्जी, कोई तकलीफ? आया आज बघ काय टाकले का, काय वाटवले का, मी बघतो याला सोडत नाही. जाऊ नकोस. बच्चे हो, बच्चों की तरह रहो. आता ये शीन वटने पर जबरदस्त कौन आवे?
मुझे डराओ मत, मैं किसी को नहीं डरता। आने दो उसको।